श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने पुष्प 14 नाम घेण्याला काहीही आडी येत नाही। आपण असे पाहू की नामात प्रेम येण्याकरता एक एक सत्कर्म करीत राहणे सुलभ की ते नामच विचाराने सर्व संतांनी कळवळ्याने सांगितले आहे म्हणून जरूर तर बळजबरीने सुद्धा घेत राहणे हे सुलभ। समजा एक यंत्र आहे, त्यात पुष्कळ चक्रे आहेत आणि ते यंत्र चालू करण्याचा हेतू धरला आहे। आता एखाद्याने त्यातले एखादेच चक्र चालू करू म्हटले तर ते चालू होईलच असा भरोसा नाही, पण त्या सर्व चक्रांचा संबंध असणारी कळ आपण दाबली तर मात्र बिनतक्रार आणि अत्यंत अल्प प्रयासाने ते यंत्र सहज चालू होईल। त्याप्रमाणे नाम ही कळ जर धरली तर सत्कर्मरूपी सर्व चक्रे एकदम फिरू लागून आपले काम निश्चितपणे आणि सुलभपणे होईल। म्हणून हमकास आणि सहज रीतीने काम व्हावे अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी कशाही रीतीने का होईना नाम घ्यायला लागावे। नाम घ्यायचं एकदा पक्के ठरवले म्हणजे काहीही आडी येत नाही। व्यवहारात आपण पाहतोच की एखादी गोष्ट समर्थनीय नसली तरी करायचा निश्चय केला की मनुष्य ती करतोच। मग नाम घेण्याचा जर आपण निश्चय केला तर का नाही होणार? काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही, मग ते घेण्यात विलंब आणि चालढकल करण्यात काय अर्थ आहे? म्हणून कोणत्याही तऱ्हेच्या शंका कुशंका न घेता कशाही तऱ्हेने आपण नाम घेत राहावे हे उत्तम। म्हणजे विनाकारण काळ फुकट घालवला अशी पश्चातापाची पाळी येणार नाही। जग हे अनेक मोहक वस्तूंनी भरले आहे, त्या वस्तू आपण पाहिल्या किंवा नुसते ऐकल्या तरी हव्याशा वाटतात आणि त्या मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो। म्हणून देवाजवळ आपण अशी प्रार्थना करा की देवा, मोहक वस्तू मला दाखवूच नकोस, कारण माझी इच्छा तिकडे जाईल आणि मी फसेन। देवा, माझे ज्यात हित आहे तेच मला दिसो, तेच मी ऐको, त्याचेच मला स्मरण होऊ आणि त्याचीच मला गोडी लागो। प्रल्हाद, द्रौपदी यासारख्या भक्तांनी देवाजवळ काय मागितले तेच आपण मागावे आणि त्यांनी निष्ठा ठेवली तशीच आपणही ठेवावी। त्यांच्या ठिकाणी जसे वैराग्य होते तसे आपल्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करावा। प्रयत्न करत असताना प्रथम चुका होतील, पण त्या झाल्या तर पश्चाताप व्हावा। देवा, मी फार दोषी अपराधी आहे, मला क्षमा कर आणि तुझ्या कृपेला पात्र कर। पश्चाताप खराच झाला तर राम कृपा करीलच। मुखाने नाम घ्यावे, हाताने प्रपंचाचे काम करावे आणि अंतःकरणात समाधान ठेवावे। श्री राम, जय राम, जय जय राम। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब